आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले. मोदींच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून 5.5 कोटींचा खर्च करण्यात आला. नौसेनेच्या कार्यक्रमासाठी पैसे खर्च झाल्याचं दाखवलं असं वैभव नाईकांनी म्हटलेलं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये नौसेनेनं जिल्हा नियोजनाचे पैसे वापरलेलेच नाहीयेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईकांनी हा गंभीर आरोप केला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ 5.5 कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले. खरं तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले. सेनेचा कार्यक्रम असतो तर सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत, किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहेत त्याच्यासुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत, आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे. आम्ही बाबा एवढी काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो की तुला त्याचा नुकसान होऊ नये, पण तू फक्त राजकारण करतो. तुला नेमकं काय हवंय, काय पाहिजे, काय वेळ जात नाही. आम्ही काय व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला, तुझा टाइमपास होत नसेल तर तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास तेव्हा नाही वाटलं याच्यात भ्रष्टाचार झालाय. तिथे मस्त गुपगुपीत बसला होता ना खुर्चीवर, मग तेव्हा नाही वाटलं भ्रष्टाचार झालाय. तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलंस, आणि जर पुरावा असेल तुझा निवडणूक आयोगाकडे तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा, आणि एकदा जाहीर करून टाक की रत्नागिरी सिंधुदुर्गाची जनता ही पैसे घेऊन मतदान करते, एकदा तू असं जाहीर करून टाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.